नमस्कार, यम्मी रेसिपीज इन माय किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला ब्रेड एक पुडिंग करून दाखवणार आहे। त्यासाठी मी इथे 10 ते 12 ब्रेड, एक वाटी साखर, एक चमचा इलायची पूड, 2 अंडी, 1 ग्लास दूध आणि व्हॅनिला एसेन्स घेतलेला आहे। आता मी इथे ब्रेडचे चौकोनी तुकडे करून घेत आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ब्रेडच्या कढाई काढून टाकू शकता, पण कढा ठेवल्यामुळे पुडिंगला एक छान थिकनेस येतो। इथे आपले ब्रेडचे सर्व तुकडे करून झालेले आहेत आणि आता ते सर्व ब्रेडचे तुकडे मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून बारीक करून घेणार आहे। ही पुडिंग करायला अतिशय सोपी आणि झटपट होते, तसेच खायलाही खूप चविष्ट लागते। तुम्ही पाहू शकता इथे ब्रेडही बारीक करून झालेला आहे। प्रथम मी इथे 2 अंडी एका वाटीमध्ये फोडून घेणार आहे, कारण कधी कधी अंडे खराब निघण्याची शक्यता असते, म्हणून मी ते डायरेक्ट मिक्सिंग जार मध्ये घातलेलं नाही। दोन्ही अंडी फोडून झालेली आहेत आणि आता ती मी मिक्सिंग जार मध्ये टाकलेली आहेत। तसे त्यामध्ये 1 चमचा व्हॅनिला एसेन्स घातलेला आहे। व्हॅनिला एसेन्स मुळे पुडिंगला अंड्याचा वास येत नाही। आणि आता 1 ग्लास दूध घालूया। दूध ब्रेड मध्ये ऍब्सॉर्ब झाल्यानंतर जर घट्ट वाटत असेल तर आणखीन थोडेसे दूध वाढवू शकता। आता यामध्ये मी 1 चमचा वेलची पूड घातलेली आहे। वेलची पूड मुळे पुडिंगला एक खूप छान फ्लेवर येतो। आणि त्यामध्ये मी आता 2 मोठे चमचे दुधाची साय घातलेली आहे। साईमुळे पुडिंगला खूप छान क्रीमी टेक्स्चर येते। आता हे सर्व आपण मिक्सिंग जार मध्ये फिरून घेऊया। त्यानंतर मी आता पुडिंग कॅरामेल तयार करणार आहे। त्यासाठी मी एका फ्राईंग पॅन मध्ये 4 चमचे साखर घेतलेली आहे आणि ती साखर वितळून घेत आहे। मंद गॅस वरती 2 ते 3 मिनिटे साखर परतल्यानंतर साखरेला पाणी सुटलेले आहे। तुम्ही पाहू शकता हळूहळू इथे साखर वितळलेली आहे आणि साखरेचा रंग बदलत आहे। तुम्ही पाहू शकता साखर पूर्ण कॅरामेलाइज झालेली आहे। आता साखर पूर्णपणे वितळल्यानंतर साखरेचे कॅरामेल तयार झालेले आहे। आता हे मी बाजूला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे। तुम्ही पाहू शकता कॅरामेल पूर्णपणे थंड झालेले आहे आणि पुडिंगचे बॅटरही तयार झालेले आहे। आता थंड झालेल्या कॅरामेल वरती मी पुडिंगचे बॅटर टाकून घेत आहे। तुम्ही पुडिंग कुकरच्या डब्यामध्येही तयार करू शकता। त्यासाठी डब्यामध्ये कॅरामेल टाकून त्यावरती हे पुडिंगचे बॅटर टाकून द्यावे आणि कुकर मध्ये पाणी टाकून त्यावरती डब्बा ठेवून शिट्टी न लावता कुकर अर्धा तास गॅस वरती ठेवावा। पण मी पुडिंग पॅन मध्ये तयार करणार आहे। आता मी पॅन वरती झाकण ठेवलेले आहे आणि पुडिंग खाली लागू नये म्हणून मी झाकणावरती अर्धा ग्लास पाणी घातलेले आहे। तुम्हाला जर पुडिंगची रेसिपी आवडली तर घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट मध्ये सांगा। तसे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्ही वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।